तथागत बुद्धांनी सांगितलं अत्तदीप भव स्वयं प्रकाशित करून टाका, चांगल्या मार्गावर या, याचं नाव आहे आंतरिक परिवर्तन। हाच विचार 400 वर्षाआधी तुकाराम महाराजांना अभंग गाथेतून मांडला, आपली आपण करा हो बोला, याचं नाव आहे आंतरिक परिवर्तन। हाच तुकोबाचा विचार 60 वर्षाच्या आधी माझ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना ग्रामगीतेत मांडला, आपला आपणची उद्धार करावा, याचं नाव आहे आंतरिक परिवर्तन। आणि बाह्यांगी परिवर्तन म्हणजे काय? बाह्यांगी परिवर्तन म्हणजे पहिलेचे लोक धोतर घालायचे, धोतरवरून पॅन्टवर आले, पॅन्टून जीन्स पॅन्टवर आले, जीन्स पॅन्टून लोक बरमोड्यावर आले, म्हणजे हळूहळू लोक मोकळेच होत आले। हो, परिवर्तन केलं लोकांनी, पण बाह्यांगी आहे। आणि आजकाल लोक परिवर्तन कशाले समजतात? बसून जेवणारी माणसं उभ्यान जेवायला लागली म्हणजे का परिवर्तन आलं का भाऊ? नाही। तुम्ही आम्ही जर एखाद्या लग्नात गेलो, लग्नामध्ये बफे चालू असेल, बफे समजते का तुमच्या इकडे? बफे समजते ना, ते म्हशीच्या समोर कसं मांडते, करवा कुटार सर्किट ढेप मेरवण मांडलं का बस खात, तसं आमच्या नागपुरात कोणाचंही लग्न राहिलं का मग ते बफेलो जेवण राहायचे त्याचं। त्या बफे मध्ये जर एखाद्या माणसानं ताट घेतलं, तो जर खाली जर बसला ताट घेऊन जेवायले, तो लोक त्याला खेड्यातला समजतो, गावातला असेल म्हणते, खेड्यातला असेल म्हणते। आणि त्याच बफे मध्ये जर एखाद्या माणसानं ताट घेतलं, तो जर उभ्यानं जर जेवण करत असेल चमचा घेऊन, तो लोक त्याला स्टँडर्ड समजते, शिकला असं म्हणतो, साहेब असं म्हणते। म्हणजे उभ्यान जेवून राहिला म्हणून तो का साहेब आहे का? नाही, त्याला मुळव्यादीचा त्रास आहे म्हणून तो उभ्यान जेवते। बसून जेवणारी माणसं उभ्यान जेवायला लागली, याचं नाव परिवर्तन हो नाही। परिवर्तन हे वैचारिक असते, आणि या वैचारिक परिवर्तनासाठी 3 गोष्टी माणसाच्या सशक्त होणं फार महत्वाचं आहे। पहिला आहे मन, पहिला आहे मन, दुसरा आहे मस्तक, आणि तिसरा आहे मेंदू। मन, मस्तक, मेंदू सशक्त करण्यासाठी या महामानवाच्या कवरेजमध्ये येणं आवश्यक आहे, या संतांच्या कवरेजमध्ये येणं आवश्यक आहे। कारण यांना तो विचार दिला की बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवरी जन्मले, त्यांनी जन्मली वड फुलविले शेजारी ना सखे बाई, त्यांनी जन्मली वड फुलविले शेजारी ना सखे बाई। मला झाडे साहेबांनी 500 रुपये पाठवले, धन्यवाद, टाळ्या वाजवा एक वेळा, क्या बात है। हनुमंत झाडे साहेब ना, बरोबर ना, बापा व्यापारीच ना, आणि प्रतिष्ठित व्यापारी साहेब आहे, मला पैसे दिले, फार आनंद वाटला। आणि आज जसे 500 आले का नाही, तसेच मा खात्यात लवकर 15 लाख येऊ बापा ठेवाय, अटकून आली तर लय दिवसापासून अटकेला येऊन ना राहिले, येईन का नाही आता गॅरंटी ना राहिली, कारण आश्वासनाचा पाऊस भारी, काही नेत्यांना हीच बिमारी, आश्वासनाचा पाऊस भारी, काही नेत्यांना हीच बिमारी। तकते मोहिनी शोध्यावर, तकते मोहिनी शोध्यावर, कधी येईल सांगा 15 लाख आमच्या खात्यावर, कधी येईल सांगा 15 लाख आमच्या खात्यावर, सांगा आमच्या खात्यावर। आपलं कीर्तनच असं आहे साहेब, मी पाहत राहे तो कोटो का चालू आहे, ते कीर्तनातून मांडतो। 5-10 हजार वर्षाच्या जुन्या गोष्टी मी कीर्तनात आज सांगणार नाही, ज्याची गरज आहे ते मांडणं महत्वाचं आहे। जे वर्तमान आहे आणि या देशातलं जे वर्तमान आहे ते मांडणं आता काळाची गरज आहे। या देशात जे चित्र निर्माण होऊन राहिलं ते अतिशय घातक आहे। हे लहान लहान पोरू येऊ द्या समोर, हे येणार आहे तिकडे जरे महाविकास आघाडी, तुम्हाला लहान लहान लेकरांसाठी तर आपलं कीर्तन आहे। अरे शिवाजी महाराज
तुकाराम महाराजांच्या कीर्तनात जाऊन बसायचे, तो नीतीशील राजे झाले. ज्या तुकाराम महाराजांच्या कीर्तनात शिवाजी महाराजांचे हजारो मावळे जाऊन बसायचे, तो कसे होते शिवाजी महाराजांचे मावळे? तर पहिलेचे मावळे सकाळी उठे. हो, पहिलेचे मावळे सकाळी उठे. सकाळी उठे रणांगणात जाऊन सुटे. हो, ढाल तलवार तुटे पण मांग नाही हटे. बरोबर, ते होते मा शिवाजी महाराजांचे मावळे. हो, सकाळी उठे रणांगणात जाऊन सुटे, ढाल तलवार तुटे पण मांग नाही हटे. पण आताचे मावळे बापा 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 बापा, आताचे मावळे सकाळी उशिरा झोपून उठे. हो, मग देशी भट्टीवर जाऊन सुटे. हो, याचा ग्लास फुटे पण याची देशी नाही सुटे. हे आमच्या मावळ्याची परिस्थिती झाली. याचे पुढे सांगतो, आमच्या नागपुरातले मावळे तर सैराट झाले. आता सैराट म्हणजे आताचे मावळे सकाळी उशिरा झोपून उठे. हो, मग पोरीच्या माग जाऊन सुटे. याचं थोबार फुटे पण याले पोरगी नाही पटे. मावळे राहिलेच कोटा जिकडं तिकडं बेवडे जन्माला येऊन राहिले. म्हणून प्रबोधनाची गरज आहे. तू शिवाजी महाराज समजून घेणं आवश्यक आहे. असा राजा की सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. कैदेसाठी वार झेलले आपल्या निबड्या छातीवर, आपल्या निबड्या छातीवर. शिवाजी महाराज समजून घेणं आवश्यक आहे. आता महाराष्ट्रातल्या लोकांना शिवाजी महाराज मालूम आहे. पण कोणते आपण शिवाजी महाराज म्हणलं तर आमच्या डोळ्यासमोर चित्र येते, तलवार चालवणारे शिवाजी महाराज. शिवाजी महाराज तलवार चालवचे हे सर्वांना माहिती आहे. पण याच्याही वर तर शिवाजी महाराजाचं फार मोठं काम होतं. तो शिवाजी महाराजाचा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे. शिवाजी महाराजाचं कृषी विषयक धोरण, शिवाजी महाराजाचं जलव्यवस्थापनाविषयीचं धोरण, शिवाजी महाराजाचं पर्यावरण विषयक धोरण, ह्या आता अभ्यास काळाची गरज आहे. कारण राजा कसा असावा याचं सुंदर उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ज्या राजानं 361 किल्ले जिंकले. किती? 361. 361 त्यातले काही बांधले, काहीचा जीर्णोद्धार केला, पण एकही किल्ल्यावर स्वतःचं नाव लिहिलं नाही. याला म्हणतात राजा. साहेब 361 किल्ले, एकही किल्ल्यावर स्वतःचं नाव ना लिहिलं. आज जर एखाद्या आमदाराने, एखाद्या खासदाराने एखाद्या गावात संडास जरी बांधून दिलं ना, ते संडासावर तरी नाव लिहिते चोट्टा आमच्या आमदार निधीतून. आणि आजच्या राजा फरक आहे का नाही? म्हणून आम्हाला शिवाजी राजाची गरज आहे. ज्या राजानं 18 पगड जातीला एकत्रित केलं. वामनदादा कर्डक लिहितात की शिवरायाच्या छायेखाली मुडीच नव्हती वान. खऱ्या अर्थानं शिवरायाच्या विचाराचं काम करतात, हे खऱ्या अर्थानं भीमरायाच्या विचाराचं काम करतात. म्हणून तर एवढा मोठा कार्यक्रम आपल्या गोंडपिपरीमध्ये घडवून आणला. साधं काम आहे का एवढा कार्यक्रम करणं? म्हणजे दुपारपासून कार्यक्रम चालू आहे. सारीच व्यवस्था आहे इथं, म्हणजे वैचारिकही खाद्य आहे आणि हे होतं ना. बापा बापा, मगाशी कमी गर्दी होती का तिकडं? लोका सुतवूनच आहे.
एवढं जोरदार वातावरण आहे हा मला खरंच आनंद वाटला. इथं प्रसन्न वातावरण आहे. आणि किती IPL काम आहे आज पावर. त्या दिवशी मी गोंदिया जिल्ह्यात कार्यक्रमाला गेलो. 2-3 हजार लोक कार्यक्रम ऐकायला आले आणि आयोजकाने याच्याही पेक्षा चांगला मोठा स्टेज आमच्या कार्यक्रमासाठी टाकला. आणि आमच्या स्टेजवर 6 मोठमोठाले हॅलोजन लावले. 6 मोठमोठाले लाईट आमच्या स्टेजवर लावले. पुऱ्या गावाची किडे माउरावर त्या दिवशी. मला शेवटपर्यंत ना समजलं खाजवू का वाजवू. आजची व्यवस्था किती जोरदार आहे. एकदा टाळ्या वाजवा ओडिसी कृती समितीसाठी. आणि संविधान दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम आहे. संविधान दिन कारण हे संविधान समजून घेणं महत्वाचं आहे. संविधान समजून घेणं आवश्यक आहे. मी मगाशी एका काकानं मला कधी संविधानाचं पुस्तक दिलं. मी त्या सरांचं अभिनंदन करतो. काहीतरीच नाव आहे त्याचं, मी नावही लिहून घेतलं. समर्थ सर भासारकर गावागावात जाऊन संविधानाचा जागर करतात. एक वेळा टाळ्या वाजवा त्याच्याहीसाठी. एक एक माणूस लाख मोलाचा आहे आज इथं. कारण हे संविधान समजून घेणं महत्वाचं आहे. काही काही गावात आम्ही जातो कार्यक्रमाला, संविधानाचा विषय म्हणला का लोक गोष्टीच चालू करते. अजी म्हणते हे आपलं नाही म्हणते. हे याच्यात आपलं नाही म्हणते काय. हे बाबासाहेबांना लिहिलं काही म्हणते संविधान हे विशिष्ट जातीसाठी साहेब म्हणते. त्याच्या आपलं काय म्हणते त्याच्या असं काऊन म्हणते. कारण त्यांनी कधी संविधान वाचलं नसते. हे संविधानाचं पहिलं पान जरी एखाद्यानं जर वाचलं ना तर त्याला संविधान समजून जाईल. याचा मूळ गाभाच पहिल्या पानात आहे. प्रियंबलमध्ये प्रस्तावनेमध्ये प्रास्ताविकेमध्ये आणि त्याचं पहिलं वाक्य आहे आम्ही भारताचे लोक. याच्यात असं मोठं लिहिलं का बाबासाहेबांना आम्ही भारताचे बौद्ध लोक नाही, आम्ही भारताचे हिंदू लोक नाही, आम्ही भारताचे ख्रिश्चन लोक नाही, आम्ही भारताचे जैन लोक लिहू शकले असते बाबासाहेब. पण बाबासाहेब का म्हणते आम्ही भारताचे लोक. एवढंच नाही मगाशी भाषणातून आमच्या सरांनी सुद्धा सांगितलं असेल दुपारी की हे संविधान लिहत असताना स्वतःच्या समाजाचा विचार नंतर बाबासाहेबांनी केला. पहिले या देशातील आमच्या ओबीसी समाजाचाच विचार केला. 340 कलम घटनेमध्ये ओबीसीसाठी टाकलं. नंतर 341 कलम दिलं शेड्यूल कास्ट. 342 लिहिलं शेड्यूल ट्राईब आदिवासी समाजाकरता. कधी कधी असं वाटते बाबासाहेब अरे भीमा तुझे आयुष्य जर शतकाच्या पार असते. भीमा तुझे आयुष्य जर शतकाच्या पार असते तर या बहुजनांच्या घराला आज सोन्याचे दार असते एवढी ताकद या संविधानातून तुम्हाला आम्हाला दिली. आणि हे संविधान सर्वांचं संविधान आहे. जे लोक असा विचार करतात काही विशिष्ट जातीचा आहे त्यांना आज ऐकूनच घ्या मावाला. हे लाईव्ह चालू आहे मा पेजवरून तुषार सूर्यवंशी पेजवरून ऐकू द्या. महाराष्ट्र आहे. बाबासाहेबांना धर्मांतराची घोषणा केली 1935 येवला नाशिक जिल्ह्यात. कधी केली 1935 धर्मांतराची घोषणा केली. धम्म कधी स्वीकारला 14 ऑक्टोबर 1956 आमच्या नागपूरच्या दीक्षाभूमीवर. बरोबर आहे का नाही. 1935-1956 हा जो मधला जो पिरियड आहे हा जो काळ आहे या काळामध्ये बाबासाहेब कोण्या धर्माचे होते. लोकही मनातल्या मनात विचार करत असत का आम्हाला माहित असत तर तुले काय बोलवलं असतं आमच्या याचा. तुला मालूम आहे का तुला. याचं उत्तर सोपी आहे. 1935-1956 या काळामध्ये बाबासाहेब हे धर्मनिरपेक्ष होते. कोण्या धर्माचे नव्हते ते. हां त्याच काळामध्ये या संविधानाची रचना झाली. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस संघर्ष करून हे संविधान निर्माण झालं. ज्याच्यात 395 कलम आहे. 12 परिशिष्ट आहे. आज मी जे बोलत आहे आपण जे ऐकत आहे घटनेतला Article 39 फंडामेंटल राईट मूलभूत अधिकार बोलण्याचं स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य. मग हे संविधान किती काळाची गरज आहे.
म्हणून संविधान दिवस आहे. त्या निमित्तानं प्रबोधन कशासाठी, तर आमचे एक मित्र आहे रमेश बुरबुरे, गजलकार आहेत, त्यांनी मोठी जोरदार गजल लिहिली संविधानावर. मी रोज कार्यक्रमात मांडतोय की जे हक्क पाहिजे ते सारे प्रदान करते, जे हक्क पाहिजे ते सारे प्रदान करते, रक्षा तुझी माझी हे संविधान करते, रक्षा प्रदान करते, रक्षा संविधान दिवस. जवळीत भाकरीची चटकोर ही सूदे, दवळीत भाकरीची चटकोर ही नसूदे, दवळीत भाकरीची चटकोर ही नसूदे, मज पंचशील जगदा ऊर्जा प्रदान कर, मज पंचशील जगदा ऊर्जा देशाला. आज बाबासाहेबांच्या संविधानाची गरज आहे. जैसे मोबाईल को चलाने के लिए सिम की जरूरत है, जैसे मोबाईल को चलाने के लिए सिम की जरूरत है, वैसे भारत देश को चलाने के लिए आज भीम की जरूरत है, म्हणजे संविधानाची गरज आहे. काय आहे संविधानात? आयुष्यमान करते सधम मानवाना, आयुष्यमान करते सधम मानवाना, आयुष्यमान करते सधम मानवाला, सुतलाच तोल जरिता तर सावधान करता, पण माणसाचं जीवन उन्नत जर करायचं असेल तर हे तुकडोजी महाराजांना लिहिली ग्रामगीता, हे आहे माणसाच्या जीवनाचं संविधान. माणसाच्या जन्मापासून तो मृत्यूपर्यंत माणसानं कसं जगलं पाहिजे हे तुकडोजी महाराजांना ग्रामगीतेत सांगितलं. आणि याच्यातून तो विचार दिला, गावा गावाशी जागवा, भेद भाव समोर मिटवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा. गावागावाने जागृत करण्यासाठी आजच्या आपल्या या कार्यक्रमाचं आयोजन आहे. मी मगाशी जेव्हा आलो का नाही सर, मला लोक लय कमी दिसले, माझी पंढरीच घाबरली याचा आल्या. म्हणलं बा 250 किलोमीटर प्रवास करून आलो, एक तर तब्येतही खराब आहे, मग आवाजही बसून आहे ना, आताही तापच आहे, तापत घातलं आहे का नाही, तापत चालूच आहो मी. मी म्हणलं एवढ्या दुरून आलो आणि लोक कमी दिसून राहिले, पण आता कसे वाढलेची लोक हे हालेस कोटू, काही काही बाया एवढी जागा सोडून तिकडे जाऊन बसल्या त्या कोणत्या, ह्या क्वारंटाईन आहे वाटते अजून. तुम्ही महिला मंडळी आल्या आनंद वाटते.
वावर नाही तर आमच्या नागपुरात जर ठेवला का नाही या टायमाले कार्यक्रम ते एवढ्या बाया येत नाही कार्यक्रमात काहून तर हा टायमिंग म्हणजे आमच्या बायाचा सिरियलीचा टायमिंग राहते काहून तर सिरियली जेवढ्या रंगारंगाच्या आहे टीव्हीवर बालिका वधू बिग बॉस उडान तारक मेहता पवित्र रिश्ता आता एक नवीन आली पुन्हा बायाची सिरियल उतरण चढण घसरण घसरण पवपण मरून एखाद्या दिवशी या देशामध्ये पाच महत्वाच्या सत्ता आहे हाताले बोट किती पाच तशा या देशामध्ये पाच महत्वाच्या सत्ता आहे ज्या बहुजनांनी काबीज करणं काळाची गरज आहे त्या पाच सत्ता कोणत्या अर्थ सत्ता धर्म सत्ता राज्य सत्ता शिक्षण सत्ता आणि पाचव्या नंबरची सत्ता आहे प्रसार माध्यम सत्ता ज्याला तुम्ही आम्ही मीडिया असं म्हणतो पण मावशी या मीडियाच्या माध्यमातूनच आज तुमचे आमचे डोक्षे खराब करायचा कार्यक्रम चालू आहे हा टी व्ही वाले सत्य दाखवते म्हणता का तुम्ही पेपर वाले सत्य छापायला तयार आहे काय मोजकेच काही काही पत्रकार आहेत जे सत्य छापतात जे या बहुजनांची चळवळ मांडतात मी त्या पत्रकारांना धन्यवाद देतो पण काही काही पत्रकार बोलायला तयार नाही काही काही पत्रकार छापायला तयार नाही ते बरोबर येते पेपरमधी पंप लुटला पहिल्या पानावर ऐश्वर्याला पोरगी झाली दुसऱ्या पानावर अंगणवाडीची बाई घुगऱ्या खाऊन फुगली तिसऱ्या पानावर आणि ओबीसी जनगणने करता आंदोलन छापते का पत्रकार किसान आंदोलन दाखवलं का टीव्हीवाल्यांना 700 मेले तिथं 700 शहीद झाले दिल्लीमध्ये दाखवलं का टीव्हीवाल्यांना एवढे प्रकल्प बाहेर गेले राज्याच्या बाहेर दाखवलं का टीव्हीवाल्यांना नाही दाखवलं नाही पण काल मुख्यमंत्री गेले प्रसार माध्यम सत्ता आणि हे आपल्या बहुजनाच्या हातात नसल्यामुळे हा धिंगाण मी बोलतो ते खोटा आहे का खरं आहे खरं खरंच आहे आणि म्हणून तुम्ही आम्ही जागृत झालो पाहिजे आणि हे सत्य मांडण्यासाठीच तर आपला कार्यक्रम आहे कारण सत्य मांडणं आवश्यक आहे 400 वर्षाआधी तुकाराम महाराजांना सांगितलं की सत्य असत्याशी मन केले बाही हो हो सत्य असत्याशी मन केले बाही मारियलेला मारियलेला सत्याशी नातं जोडणं महत्वाचं आहे तुकडोजी महाराज सांगतात ज्याने सत्याशी नाते जोडले त्याच्या अंगी गुरुत्वाकर्षण आले मग साम्याहुनी सामर्थ्य आले त्याच्या शुद्ध जीवनाचे कारण सत्य कधी दबत नसते सत्य कधी लपत नसते सत्याने किती लपवा सत्य कधी लपत नाही जसं एक पोरगो होतं आणि ते पोरगो कधी तोतळं होतं तोतळं तोतळं समजते का तुमच्या इकडे गणपीप्रीत तुम्ही बोलत जा बा म्हणजे शुद्धीवर आहे तुम्ही बोलत जा एक पोरग होत आणि ते पोरग तोतळ होत तोतळ असल्यामुळे त्याचं लग्न काही जमे नाही त्यानं खूप पोरी पाहिला लग्नासाठी पण हा पोरगी पाहायला गेला आणि बैठकीत हा पोरगा बोलला तर याची सोयलीकच तुटी त्यानं खूप पोरी पाहिल्या लग्नासाठी लग्न काही जमलं नाही त्याचं त्याच्या घरचे लोक टेन्शनमध्ये आले एक दिवस त्याच्या वडिलांनी त्याला जवळ घेतलं आणि त्याला सांगितलं म्हणे पाय बाबू लय पुरी पाहिल्या म्हणे तू ना आणि तू तोतळा आहे हे पुऱ्या समाजात माहीत आहे म्हणे त्याच्यामुळे म्हणे तुले कोणी पुरी द्यायला तयार नाही म्हणे आता तर निरोप येणं बंद झाले म्हणे त्यासाठी तुझं लग्न होईल असं मला वाटत नाही ना शक्यता कमी शक्यता शक्यता कमीच वाटते म्हणे पण म्हणे भावा देवाच्या कृपेनं म्हण का काम त्यासाठी एका पोरीचा निरोप आलाय म्हणे अजून चान्स आहे म्हणे एक शेवटचा आता त्यासाठी त्या पोरीचा निरोप आलाय म्हणे त्यासाठी तर ते पोरगी आपल्याला पाहायला जायची आहे म्हणे पण लक्षात ठेवतो म्हणे हे पोरगी जर हातून गेली तर समजाच म्हणे तुले कुवारच मरावं लागते सारं काय करतो म्हणे
पण बाबा म्हणे हे पोरगी हाची नको जाऊ देजो म्हणे. तुला असं वाटते म्हणे काय पोरगी हाची नाही गेली पाहिजे तर एकच काम करायचं म्हणे. पोरगी पाहिजे गेल्यानंतर म्हणे तुला म्हणे तिथं गेल्यानंतर फक्त म्हणे मोठमोठ पाहायचं म्हणे पण बोलायचं नाही म्हणे तुला. काऊन तर तू बोलला तो सोयरी कुठे म्हणे. म्हणून तिथं गेल्यानंतर म्हणे फक्त म्हणे मोठमोठ पाहायचं म्हणे पण बोलायचं नाही. पोरगा म्हणे वडलाले म्हणे बाबा तुम्ही जसं म्हणाल का नाही म्हणे तसंच करीन जी म्हणे. ठरल्याप्रमाणे रविवार दिवशी लोक पोरगी पाहिले की नाही. पोरगी पाहता कार्यक्रम चालू झाला. बसली बा बैठक. बैठकीमध्ये पोराकडले एका साईडनं पोरीकडले एका साईडनं बसली बैठक. आणि त्या बैठकीमध्ये त्या पोरीनं सर्वात पहिले सर्वासाठी गरम गरम पोहे आणले. पोहे तुमच्या इकडे देत असेल ना कोण पिंपरी देते आलू पोहा देते पहिले. त्या पोरीने सर्वात पहिले सर्वाले आलू पोहा दिला. सगळे लोक पोहे खात जाय आणि एकमेकाकडे असे मोठमोठ पास जाय. काऊन तो पोरोवाले ठरवूनच गेले होते का सर्व काही करायचं पण बोलायचं नाही. पोरोवाले ठरवून होते बोलायचं नाही पण हे पोरीवाले त्याची पेक्षा जांडेल पीस होते. हे पोरीवाले मस्त पोहे दाबत जाय ना या पोरोवाल्याकडे असे मोठमोठ पास जाय. म्हणजे यायचे पोहे घे खाऊन झाले आणि पोहे घे खाऊन झाल्यानंतर मग त्या पोरीनं सर्वासाठी चहा आणला. चहा सर्व लोकांनी त्या पोरीनं चहा दिला. आणि त्या बैठकीमध्ये एका कोणत्यात ते पोरग बसलं होतं ज्याचं लग्न करायचं होतं त्याच्याकडे हे पोरगी चहाचा कप घेऊन गेली. आणि चहाचा कप त्या पोराला द्यायला गेली तर गंमत अशी झाली का जो चहाचा जो कप होता तो होता लोकल. म्हणजे आपल्या इकडं केसावर फुगे नाही भेटत आपले तसे केसावर कप भेटते त्याच्यातला तो कप असत. तो कप होता टिचकून. हे पोरगी त्या पोराने चहाचा कप द्यायला गेली तर चहाचा कपाची गाडी पोरीच्या हातात आणि चहाचा कप पोरा. त्याच्यामध्ये पोरग घाबरलं. घाबरल्यामुळे तो जो गरम गरम चहा होता तो पोराच्या मांडीवरच सांडला. चहा होता गरम. जसा पोराच्या मांडीवर चहा सांडला तसा पोरग बोंबलून सुटला म्हणे गलम हाय गलम हाय गलम हाय गलम हाय. ह्या जसा म्हणे गलम हाय गलम हाय तशी ते पोरगी याले म्हणे अभे गलम हाय तर फुटू फुटू मेला म्हणे तू. दोन्ही हँडशेक सारखेच निघाले. दोघाची व्हॅल्यूम बटन खराब होत. तुम्ही सत्य किती लपवा सत्य कधी लपत. काही लोकांनी या देशातील बहुजनांचा इतिहास दाबण्याचा सुद्धा प्रयत्न केला पण तो इतिहास दबला नाही. मला आज सत्कार केला तेव्हा मामा सरांचं पुस्तक दिलं. फार सुंदर इतिहास संशोधक होते आहेत. आह साळुंके असतील माम देशमुख असतील भाऊ हे आपले काय म्हणते त्याला आपले हे चळवळीचे पिलर्स आहेत. हे वेगळा यांच्या नावाची टाळी वाजवून द्या. एवढंच नाही सत्यपाल महाराज आधुनिक युगात ज्या सत्यपाल महाराजांनी या सप्त खंजिरीचा शोध लावला आणि त्यांच्याच सप्त खंजिरीची प्रेरणा घेऊन मी हे चालू केलं. मी सातव्या वर्गात असताना सत्यपाल महाराजची शिडी पाहिली आणि त्यांची शिडी पाहून घरच्या घरी टिफिनचे डब्बे प्लेट माटं जे भेटन ते झोडपत जा. जमता जमता बजेट बसून गेलं. मी कधी विचार नाही केला अशा खंजेऱ्या गिंजेऱ्या वाजली पण मी संपर्कात आलो इंजिनियर भाऊसाहेब ठुटे वर्धेचे. त्यांचा मी कार्यक्रम पाहिला. सत्यपाल महाराजांच्या संपर्कात आलो आणि या तुकडोजी महाराज गाडगेबाबा फुले शाहू आंबेडकरांच्या कव्हरेजमध्ये आलो. शिवरायाच्या कव्हरेजमध्ये आलो. पण हा विचार गावागावात मांडायला लागलो. कारण जातो ते पेरी तो जातो चिल्या पिल्यांना सारा तुमच्या इथं खरंच वातावरण जोरदार आहे. मग अशी सुंदर प्रास्ताविक केलं साहेबांनी. बांदूरकर सर फार सुंदर प्रास्ताविक केलं. त्यांना फार मार्मिक मुद्दे भाषणातून मांडले. तसं मुली इथं आल्यानंतर असं जाणवलं का या गोंड पिंपरीत त्याने जास्त प्रबोधनाची गरज नाही.
अगर ये सर्व चांगले लोक है इतल वातावरण एवड जोरदार है जी चैतन्य चैतन्यमय वातावरण है चंदेल सर आता प्रसन्न वातावरण है जी नहीं तो मैं मग एप्रिल महीन हिंगोली जिल्ह्यात कार्यक्रम गेलो त्या गावाची खासियत अशी होती का त्या गावात राहणारा प्रत्येक माणूस हा लखोपती होता श्रीमंत श्रीमंत होता ते गाव श्रीमंत लोकांचं होतं आणि त्या श्रीमंत गावात माझं कीर्तनाचा कार्यक्रम त्या गावकरी लोकांनी ठेवला मी त्या गावात कार्यक्रमाला गेलो कार्यक्रम चालू झाला 2000 लोक कार्यक्रम ऐकायला आले पण शपथ घेऊन सांगतो त्या गावासारखं मरेल गाव मी ना जीवनात नाही पाहिलं खूपच मरेल गाव म्हणजे एवढे मुर्दे लोक मी ना माझ्या जीवनात कधी पाहिलेच नाही वयाच्या 12 वर्षापासून मी कार्यक्रम करतो आता माझं वय 28-29 वर्ष आहे जवळपास 2600 गावात मी आतापर्यंत कार्यक्रमाला गेलो पण एवढं मरेल गाव मी ना माझ्या जीवनात नाही पाहिलं म्हणजे त्या गावात कार्यक्रम चालू केला मी 2000 लोक कार्यक्रम ऐकायला आले पण त्या गावाची खासियत अशी होती का त्या गावचे लोक हसेच नाही काही म्हणा काही बोला हसेच नाही ते बा काही काही लोक हसत नाही त्याचे चेहरे असे की मरेलच नाही त्याच्याकडे पाहून आपल्याला कोमात गेल्यासारखं वाटते माणसानं तसं प्रसन्न राहिलं पाहिजे हे मगाशी सूत्रसंचलन केलं हा ते जेव्हा बोलत होते का नाही तसं चार्जिंग होय माणूस असं माणसानं प्रसन्न राहिलं पाहिजे मिली है अगर जिंदगी तो कुछ मिसाल बनकर दिखाइए वरना इतिहास के पन्ने तो आजकल अखबार में रिश्वत देकर भी छपती है मी त्या गावात कार्यक्रमाला गेलो जी काकाजी एक तास झाला कार्यक्रम केला मी त्या गावात पण त्या गावचे लोक हसेच नाही मी टेन्शन मध्ये आलो म्हणजे सांगितलं म्हणलं बा आपण आपला कार्यक्रम बंद करून देऊन चाललो म्हणलं आपल्या नागपूरला तो ससा विचारच करत होतो मी स्टेजवर तर तेवढ्या वेळात एक काकाजी कार्यक्रमात येऊन बसले आणि ते असे समोरच येऊन बसले आणि तेच काकाजी अशी मान हलवे तेच काकाजी टाळ्या वाजवे आणि तेच काकाजी मला प्रतिसाद दे फुल रिस्पॉन्स म्हणलं जमलं बा म्हणलं आता कार्यक्रम आपला बस त्या माणसाकडे पाहून मी आपला पुरा 2-2.5 तासाचा कार्यक्रम केला आणि कार्यक्रम झाला आणि कार्यक्रम झाल्यानंतर सर्वात पहिले त्या माणसाचा जाऊन मी सत्कार केला त्याच्याकडे हार टाकल्या त्या काकाजीच्या त्याच्या पाया लागलो त्या काकाजीला म्हणलो म्हणलं काकाजी तुम्ही आले का नाही म्हणलं कार्यक्रमात म्हणून आपला कार्यक्रम जमला म्हणला तुम्ही का आले नसते आपला कार्यक्रम खेळ झाला होता